त्याचा इथं एन आणि एस ध्रुव आहे असं समजू आपण. हा पक्षी ह्या हुकला टांगलाय की जेणेकरून हलू शकेल, सो म्हणून मी गोरा कमी दाखवलं तर जास्त दिसत आहे. आता इथं जर एस पोल असेल खालच्या बाजूला तर आपल्याला दुसरं काय करायचं आहे, स्टँड किंवा शो पीस असं डबी बनवायचं आणि याच्या आतमध्ये पण एक मॅग्नेट लपवायचं, चुंबक घ्यायचं लपवायचं. लपवायचं या अर्थाने की ती जादू वाटायची बाकी काही. आता इथं एस ध्रुव एन आहे, हे जरी टांगलेलं स्थितीत असलं तरी दोन्ही एस आणि एन समोर आले साजिकच रिपल्शन असणार. त्याच्यात दोन फोर्स ऍक्ट होतात. हे मला जर इंग्रजी माध्यमामुळे इंग्रजी सब तोंडा देतात नाही गेलं नाही कळलं तर सांग. या पक्षावर दोन बल कार्यान्वित, एक म्हणजे गुरुत्वीय बल आणि दुसरं चुंबकीय ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स. ग्रॅव्हिटेशनचा परिणाम काय होतो, खाली आलो आता पक्षी सरळ रेषेत खाली राहायचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर दुसरा फोर्स कोणता ऍक्ट होतोय, मॅग्नेटचा. मॅग्नेटचा फोर्स कोणता आहे, बल कुठलाय तर प्रतिकर्षण बल, रिपल्सिव्ह फोर्स आहे. एस एस रिपील करते. त्यामुळे हा जो पक्षी आहे ना हा स्टेडियम होतच नाही, थांबतच नाही, कंट्रोल सारखे हिरड्या घालायला लागतो, आपोपच हळद करायला लागतो. तर मुलांचे इंटरेस्टिंग जातो. तशी एक सी डी आहे, सी डीच्या मध्यभागी एक छिद्र असतात. आपल्याला ह्याच्यापासून एक सप्त रंगापासून पांढऱ्या प्रकाशाची निर्मिती कशी होते हे एक्सप्लेन करायला तर हा बेस्ट साधन आहे. ही ब्लँक सी डी किंवा खराब झालेली सी डी एक काम करायचं, फेविक्विकच्या साहाय्याने का गॅप आहे ह्याच्यामध्ये काचेची गोटी बसवायची की जेणेकरून ती गोटी कशी बसते तर त्याचा काही भाग खाली येतो आणि बरेचसे गोटीचा भाग वर राहतो. त्यामुळे ज्या वेळेला आपण ही सी डी समजा मध्ये छिद्र गोटी जर बसवली तर खालून कर्व असा सरफेस होतो, पक्षाला कसं बघितलं आपण तसं, आणि ती सी डी जर टेबलवर ठेवली तर आपण घेऊ शकतो. ठीक आहे, आता या सी डीच्या वरच्या बरोबर काय करायचं, पांढऱ्या काले चिकवून घ्यायचा, त्याच्यावर परत सात भाग तयार करायचे असे नेहमीच्या पद्धतीने. वेगवेगळे जे रंग असतात सप्तरंग ते सगळ्या याच्यामध्ये रंग द्यायचे प्रत्येक ठिकाणी. आणि ही सी डी फक्त हातात असे टेबलवर ठेवून जर जोरात फिरवली सात रंग जरी असले तरी डोळ्यासाठी आपल्याला ती पांढऱ्या रंगाची सी डी असणार. परत हालणं आलं फिरणं आलं आणि रंग बदलणार, त्याच्यामध्ये खेळ पण झाला फिरवत बसणं भिंगरीसारखं. आणि आपल्याला कन्सेप्ट सांगता येतो की पांढऱ्या रंगाची निर्मिती ही सात रंगामधून. आणखीन एक दृष्टी सातत्यावर आधारित आपल्याला एक खेळणं बनवता येते मजेशीर. दृष्टी सातत्य म्हणजे एखादी प्रतिमा जर आपण कुठली पाहिली, वस्तू पाहिली, तर त्याची प्रतिमा डोळ्यामध्ये एक दशांश सेकंद राहते. काहीतरी आपण विज्ञान शिकलो आठवत असेल तर त्याच्यावर ते आधारित आहे. काय एक कार्डबोर्डचा किंवा कार्डशीटचा असा तुकडा घ्यायचा आहे, त्याला रिफिल सेलोटेप लावून असं शिकवायचं, त्याच्यासारखं आईस कॅन्डीसारखं ते दिसेल. आता या अशीच एक आणखी एक छापडी किंवा पट्टी घ्यायची आणि ती याच्या मागच्या बाजून शिकवायची. म्हणजे मला काय म्हणायचं पावडं लक्षात आलं असं, ही एक कार्डशीटची पट्टी त्याचा आकार असा असा आहे आणि दुसरी पण आहे जी दुसऱ्या दोन्ही बाजून चिटकवलं व्हाईट कलर. त्याची एक बाजू मी इथं काढतो, बॅक साईड जे ती पलीकडे काढतो कळव. मध्ये एक रिफिल चिटकवायची आणि दोन्ही सँडविच करून बसवायची. त्याची जी एक बाजू आहे त्या कार्डशीटची याच्यावरती काय करूयात आपण, तर काल्पनिक एक पिंजरा काढू, पक्ष्याचा पिंजरा असतो ना जाळीसारखा. हा हे पण मला वाटतं कालच्या विज्ञान प्रदर्शनात उपकार होतो पिंजऱ्याचा. आणि दुसऱ्या बाजूला जो आहे तो पक्षी पोपट आतमध्ये आहे असं दाखवत आहे. आणि ज्या वेळेला आपण हे मागून चिटकवलं म्हणजेच काय होईल, एका बाजूला हा पिंजरा आणि दुसऱ्या बाजूला जो आहे तो पक्षी आहे. आणि आपण जर हाताच्या साहाय्याने काडीला धरून असं जर फिरवलं तर ते फिरतं आणि ऍक्च्युली एका बाजूला पोपट एका बाजूला पिंजरा असलं तरी ते पिंजऱ्यात पोपट आहे असं दिसतं. ते म्हणजे पाण्याचे जे बॉटल आहेत तरी काय झालं फेकून देतो आपण, त्याच्याऐवजी बॉटलचं पण एक छान उपकरण बनवता येत आहे. समजा हे रेग्युलरली पाण्याची बॉटल, त्या बॉटलला इथून कट करायचं. ठीक आहे, हा पहिला पाणी. नंतर काय करायचं, हे कट केलेली जी बॉटल आहे या बॉटलमध्ये जी वरची बाजू आहे आधी बॉटलची काढलेली ती खाली ठेवायची अशी उलटी, असं ना कट केलेलं उलट ठेवायचं. आणि त्यानंतर काय करायचं, आपलं जे खोबरेल तेल असेल ते ह्याच्यामध्ये ओतायचं, ते तळाशी जाऊन बसेल. तर हा झाला इन्सेक्ट ट्रॅप. म्हणजे बऱ्याच वेळा पावसाळ्यात उन्हाळ्यात किडे जे येतात घरामध्ये सतत त्रास देतात, आत तेल आहे, किडे जे प्रकाशाने येतात आणि साहजिकच यातला एखादा घसरून आतमध्ये जर पडला तर त्याला त्याच छिद्रात वर जाता येत नाही सहजासहज आणि तेलात पडल्यामुळे उडता येत नाही. त्याच्यामध्ये सगळे ते जमा होते. इन्सेक्ट पकडण्यासाठी प्रयोग कसं बनवते टाकाव मंगल टिकाव कसं करता येईल, तर आपल्याला स्पीकर बाजारात उपलब्ध असतात. मी स्पीकरचं अगदी सहज काढता येईल असं एक डायग्राम काढतो. हा स्पीकर आहे, ह्याचे दोन पॉइंट आहेत असं आपण बघितलं असेल ना की या प्रकारचा स्पीकर मागची बाजू आहे, ह्याचे दोन पॉइंट आहेत, हा एक आणि दुसरा सप्लायचा इकडचा आहे.
आपल्याला दोन स्पीकर घ्यावे लागतील, एक जण बोलणार आहे एक जण ऐकणार आहे. याची पट्टी की ज्याच्यावरती स्पीकरची दोन कनेक्शनचे पॉइंट आहे. आपण काय केलं, हा इकडे स्पीकर आपल्या घरात, हा दुसरा स्पीकर आपल्या मुलाचा जिथे स्टडी रूम मध्ये अभ्यासात बसतो तिथे ठेवला. या एक पॉइंट एका वायरिंग डायरेक्ट या दोन्ही जे स्पीकर आहेत त्याचे जोडून घेतले. वायरिंग पण सोपं आहे, इंटरेस्टिंग असते मुलाचं. दुसरं जे टोक आहे इथून याला जोडलं, याच्यामध्ये रेग्युलर आपली जी 1.5 वोल्टची सेल आहे छोटं, ते सेल जोडायचं आणि याच्या दुसऱ्या टोकाला हे जोडून एवढं कनेक्शन केलं तर आपण इकडून बोलले डायरेक्ट तुम्हाला ऐकायला. मुलांच्या दृष्टीने हे सहज जाण्यासारखे हा स्पीकर 15-20 रुपये कुठे इलेक्ट्रॉनिक मी दोरा वापरतो, दोरा काढलेला असतो. वरच्या दिशेने ठेवला असा स्पीकरचा जो मधला कोन पेपर असतो याच्यावरती, म्हणजे काही पेपर स्पीकर असे मिळतात की त्याला प्लॅस्टिकचा पेपर आहे, कोन पेपर प्लॅस्टिकचा असला नाही. आपलं जे रेग्युलर पीठ असतं ज्वारीचं पीठ, बाजू नाही, त्या ज्वारीचं पीठ पातळ सरभरीत कालवायचं आणि त्याच्यावरती ते पीठ असं ओतून द्यायचं टाकायचं वरती. आणि या स्पीकरला आपलं जे साऊंड सिस्टीम असेल होम थिएटर किंवा काय असेल त्याला जोडायचं. ज्यावेळेला आपण याच्यातून गाणं वाजवतो तर येणाऱ्या साऊंडमुळे हा पेपर व्हायब्रेट होतो माहित आहे, पण पेपर व्हायब्रेट होणारे जे तरंग आहेत ते अनियमित असतात, त्यामुळे हे जे पीठ आहे ते इतकं फर्स्ट क्लास आकार घेऊन डान्स करायला लागतं, फार इंटरेस्टिंग वाटतं. त्यात छोट्या छोट्या मूर्त्या तयार झाल्या, मग डोंगर तयार झाले, मगच कारण तयार झाले, ह्याच्यात जर रंग वगैरे टाकले वेगवेगळे न मिसळणारे ऑइल पेंट तर फार रंगीबेरंगी शाडू जबरदस्त बघायला, म्हणजे गाणं ऐकायचं वरती डिस्प्ले बघायला पीठाचा.